वांद्रा बघू शकता, थोडीशी ती कावरी कावरी झालेली आहे पब्लिकला बघून, कारण आपण त्यांच्या एरियामध्ये घुसलेलो आहे. पब्लिक भरपूर आहे. हॅलो हॅलो हॅलो. नाव काय तुझं? फसल. तुझं नाव काय? प्रकाश. तुझं? प्रमोद. तुझं नाव मित्रा? आकाश. आकाश. तुझं नाव काय? चला वैभव. नाव? ऋषिकेश. नाव? नेहाल. नेहाल. ओ चप्पल मत पहनो, चप्पल फट गई. ए नेहाल, ये चला नाही. ये चल 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 हम चले गए. ओ भाई साहब को जान दो ना पहले. भाई मैंने चप्पल पहने ली. तो उधर से रास्ता था. नमस्कार मित्रांनो, तर फायनली आम्ही ना या वनीच्या पाड्याच्या इकडे पोहोचलेलो आहे. छोटासा एक खळा आहे तुम्हाला इकडे दिसत असेल. अरे वा वा पडलो. तर ऍक्च्युली इकडे गाववाले ना बहुतेक जाऊ देत नाही आहे, पण आम्ही एक दुसरा मार्ग एक अवलंबला आहे, म्हणजे थोडासा क्रिटिकल आहे. तुम्ही बघू शकता हा मार्ग बघू शकता. तर आपल्याला रस्ता अजून बरोबर माहीत नाही आहे, त्याच्यामुळे किधरसे जाणार आहे. चल थोडा नीचे देख. तर मित्रांनो तुम्ही रस्ता बघू शकता, एकदम क्रिटिकल रस्ता आहे आणि आपल्याला या रस्त्याने जायचं आहे. शिट्या कोण मारते? तर ॲक्च्युली तुम्हाला जंगल ट्रेक करायचं असेल किंवा वॉटरफॉल अशा गोष्टी करायच्या असेल, तुम्हाला जंगलातच यावं लागतं, पण त्याच्यासाठी रस्ते माहीत असणं आवश्यक आहेत आपल्याला. ॲक्च्युली रस्ते माहीत नाही आहे, आपण अननोन आहोत इकडे. तर ॲक्च्युली मित्रांनो हा पण एक रस्ता आहे, हा पण रस्ता सरळ वर येतो आणि इकडे दोन रस्ते आहेत, एक इकडचा रस्ता मेन रस्ता आणि एक इकडचा रस्ता. आपण ह्या रस्त्याने आलेलो आहोत, ह्या रस्त्याने पण पब्लिक येतात. तर मित्रांनो ॲक्च्युली आपण जे मेन ग्राउंड आहे तिथे पोचलेलो आहे आणि तिथून तुम्हाला दोन रस्ते डिवाइड होतात. ह्या साईडला बघू शकता दोन रस्ते डिवाइड होतात, एक लेफ्ट साईडला जातो, ह्या दिशेने सरळ येतो. आपल्याला ह्या दिशेने जायचं आहे आणि इकडून सरळ वर जायचं आहे. पाऊस नाही त्याच्यामुळे चालायला थोडंसं इझी वाटते. मित्रांनो मी आताच एक गावकरी गेले, त्यांना विचारलं ह्याच रूटने वॉटरफॉल आहे का, त्यांनी आपल्याला तसं सांगितलं आहे ह्याच रूटला वॉटरफॉल आहे. ह्युमिडिटी जास्त आहे, गरम पण खूप होते, पाऊस नाही त्या कारणाने. पाऊस पडला तर इकडे ग्रीनरी एकदम फुलून उठेल मस्तपैकी. साईडला थोडस तळ साचलेलं आहे पाण्याचं.
साइड नहीं जाए खाली जाए मित्रांनो, तुम्ही बघू शकता पूर्ण आजूबाजूला एकदम झाडं झुडपं आणि त्यातून जायची मजाही एकदम निराळी आणि आगळी वेगळी असते, अवर्णनीय असते. ह्या गोष्टी तुम्हाला थोडासा टाईम स्पेंड करून स्वतःसाठी निसर्गाच्या सान्निध्यात येणं खूप गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही ह्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकता आणि तुम्ही तुमचा मान्सून, तुमचा पावसाळा बोलता तुम्ही त्याला एन्जॉय करू शकता. मित्रांनो, जवळपास 30 मिनिटं झालेली आहे, अर्धा तास झालेला आहे. आम्ही नुसतं वॉक करतोय. बाजूला तुम्ही ओढा बघू शकता आणि जेव्हा खूप पाऊस पडतो या ओढ्याचं रूपांतर खूप साऱ्या नदीत होतं, मोठ्या नदीत होतं. तर अजून जवळपास आम्हाला एक्झॅक्ट माहीत नाही आहे. आमच्या मागे पण खूप सारी पब्लिक आहे, म्हणजे जवळपास 7 ते 8 लोकं आहेत. तर त्यांना पण ते लोकं पण गुगल मॅप घेऊनच चालत आहेत. फायनली आम्ही पोचलेलो आहे एका ओढ्याच्या इकडे. पण हे पाणी कुठून येते आणि कोणत्या साईडने येते आम्हालाही नाही माहिती. पाणी चप्पल मत पेलो, चप्पल भाई सबको जान दो पहले. भाई मैंने चप्पल पहने ली तो उधर से रास्ता था. मित्र हात पकड धरायचा. ए मित्र सर तू कशाला सर असतो वही करना पड़ेगा. अरे वा, कॅमेरा हो चॅनल वर आहे ना आपला. अच्छा असं आहे का, युट्यूब ला हो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप क्रिटिकल रस्ता आहे एकदम. आणि आमचे 2-3 ट्रेकचे पार्टनर भेटलेले तिथे. तर थोडा रस्ता क्रिटिकल असल्या कारणाने पाण्यामधून यायला थोडीशी धरपकड होते. एकमेकांना पकडून अरे मित्रांनो, ॲक्च्युली मगासपर्यंत एकच ग्रुप होता आमचा, मी आणि मित्र. आणि आता 3 ग्रुप झालेले आहेत टोटल. अरे बंद राहिले रे. अबे
मित्रांनो तुम्ही वानरं बघू शकता, थोडीशी ती कावरी कावरी झालेली आहे पब्लिकला बघून, कारण आपण त्यांच्या एरियामध्ये घुसलेलो आहे. आपण चालतोय, पोचत तर कुठे नाही आहे. अरे पाणी पाठवून आहे. मित्रांनो तुम्ही इथे शांतता बघू शकतात, आमची पब्लिक अर्ध्यापेक्षा जास्तही थोडीशी घाबरलेली आहे, रस्ता माहीत नाही कारण, आणि इथे गुगल मॅप पण चालत नाही आहे. जबरदस्त हाच आहे का? मित्रांनो आपल्याकडे हळूहळू जायचंय. हॅलो, नाव काय तुझं? तुझं नाव काय? तुझं? प्रमोद. तुझं नाव मित्रा? आकाश. आकाश. तुझं नाव काय? वैभव. नाव? ऋषिकेश. नाव? नेहा. मित्रांनो तीन ग्रुप इकडे एकत्र झालेले आहेत आणि आपल्याला हळूहळू खाली जायचंय. नाव काय तुझं? विशाल. विशाल. चला हळूहळू चल चल. म्हणून गर्मी पडलं तर सगळी घेऊन जाईल. मी सगळ्यात शिवलं चाल ना भाई लावून. मित्रांनो रस्ता डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट काय, उतरायला होत नाही, पाय सरकतात आणि आजूबाजूला मच्छर पण चावतात खूप. तर आपण थोडंसं बसून उतरलेलं मला तरी वाटतं चांगलं आहे. पाण्याचा तुम्ही आवाज बघू शकता. पब्लिक पण आहे थोडीफार इकडे. पब्लिक आहे इकडे खाली. पब्लिक भरपूर आहे. मला वाटलं हा की याला सपोर्ट आहे, हा खाली झाला आहे. वेल आहे ना. ये ब्लॉगिंग करता का तुम्ही? चॅनलचं नाव मुंबई करी हो गेस. अरे लिंक पाठवा आम्हाला, नंबर घ्या आमचा खाली गेलो.